नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाचा पहिला भाग पाहिलेला आहे आणि या भागामध्ये मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे या संकल्पनांचा अभ्यास केलेला होता आणि यानंतर आपण मूलद्रव्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांचा सुद्धा देखील अभ्यास केलेला होता। आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण ज्या पुढच्या संकल्पना आहेत त्या पुढच्या संकल्पना पाहणार आहोत, जसे की बघा संयुगे, संयुगाचे प्रकार, मिश्रणे, मिश्रणांचे प्रकार आणि याचबरोबर एक संकल्पना अजून आहे की रेणूसूत्र लिहिण्याची पद्धत। तर या तीन संकल्पना आपण आजच्या तासाला घेणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आता सगळ्याची पहिली संकल्पना या ठिकाणी तुम्हाला फळ्यावरती दिसते ती आहे संयुगाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, संयुग कशाला म्हणायचं यावरती आपण या अगोदरच्या भागामध्ये देखील खूप चर्चा केलेली आहे। दोन किंवा दोनपेक्षा अधिक ज्यावेळेला मूलद्रव्य ठराविक विशिष्ट प्रमाणात एकत्रित केली जातात त्यावेळेला संयुग तयार होत असतात आणि आपण हे पाहिलं होतं की संयुगाची उदाहरणं कोणती आहेत। तुम्हाला आठवत असेल तर बघा, पाणी हे महत्त्वाचं संयुग आहे, मीठ हे महत्त्वाचं संयुग आहे, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं फेरस ऑक्साईड हे महत्त्वाचं संयुग आहे, ग्लुकोज हेही संयुग आहे, अशा वेगवेगळ्या संयुगाची माहिती आपण घेतलेली होती। मूलद्रव्य आणि संयुगातला फरक देखील आपण घेतलेला होता। दोन्हीमध्ये असणारे अणूंची रचना कशी असते हेही आपण पाहिलेलं होतं। मिश्रणे आणि संयुगे यातला देखील फरक आपण पाहिलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, त्या कन्सेप्ट नीट लक्षात घ्या, त्यानंतर पुढच्या संकल्पना तुमच्या नेमक्या लक्षात येतील। आता संयुगाचे प्रकार आपण घेऊया। आता या ठिकाणी पाहिल्यावरती तुम्हाला संयुगाचे प्रकार दिसते। संयुगाचे तीन प्रकार आहेत। पहिला आहे कार्बनी संयुगे, दुसरा आहे अकार्बनी संयुगे आणि तिसरा आहे जटिल संयुगे। आता त्यातला पहिला प्रकार आपण घेऊया कार्बनी संयुगे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की ज्यावेळेला एखादा पदार्थ जळतो त्यावेळेला जळल्यानंतर कधी कधी असे काळा अवशेष शिल्लक राहायला पाहिला। कधी तुम्ही पाहिलं असेल की आपण चहा करताना गमतीनं तुम्ही अनुभवला असेल, चहा करताना बऱ्याचदा काय होतं की तो गॅस चालूच राहतो आणि आपलं दुर्लक्ष होतं। अशा वेळेला ते जे चहाचं पातेलं आहे ते तुम्हाला तळामध्ये काळपट पदार्थ जमलेला तुम्हाला दिसून येतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय असते, साखर असते। म्हणजे साखर त्यावेळेला काय जाते, जळून जाते आणि शेवटी एक काळपट पदार्थ शिल्लक राहिलेला आपल्याला दिसतो आणि हा काळपट पदार्थ म्हणजे कार्बन असतो। हेच तुम्हाला प्रथिनांच्या बाबतीत सुद्धा पाहता येईल, हेच तुम्हाला ग्लुकोजच्या बाबतीत सुद्धा पाहता येईल, युरियाच्या बाबतीत देखील हे पाहता येईल। ज्यावेळेला या पदार्थांचं ज्वलन होतं त्यावेळेला ज्वलन झाल्यानंतर एक काळसर पदार्थ शिल्लक राहतो आणि तो काळसर पदार्थ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून कार्बन असतो। तुम्ही हे पाहिलं असेल की घरामध्ये आपण ज्यावेळेला गॅस आपल्या घरगुती जो सिलेंडर आहे त्या गॅसचं ज्वलन होतं त्यावेळेला देखील जर कधी तुम्ही त्या स्टोवचा जो त्याला बर्नर म्हणतात बघा, तो जर कधी खाली आपटला असेल तर काय काय कण तिथं शिल्लक राहिलेलं तुम्हाला दिसतं। किंवा आता रॉकेटचा कंदील वापरण्याचे दिवस नाहीत राहिलेले, पण जर तुम्ही कधी तो पाहिला असेल तर त्याला सुद्धा बघा एक काजळीसारखा एक काळपट पदार्थ तुम्हाला दिसतो। आता हा काजळीसारखा काळपट पदार्थ किंवा तुमच्या असणारा घरगुती गॅसचा जो बर्नर आहे त्या बर्नरमध्ये असणारा हा काळपट पदार्थ, किंवा मी तुम्हाला म्हणलं की साखर ज्याला जळते त्याला शिल्लक राहिला तो काळपट पदार्थ, हे दुसरं तिसरं काही नसून हा मुळातला कार्बन आहे। आता मूळ कन्सेप्ट कार्बनी संयुग म्हणजे काय, की ज्या संयुगाचं ज्वलन झाल्यानंतर जर कार्बन शिल्लक राहिला तर त्याला म्हणायचं कार्बनी संयुग। मुळात ही कार्बन पासून बनलेली, तुम्ही ज्यांची रेणूसूत्र नीट पाहिली, साखर, प्रथिन, ग्लुकोज ह्या सगळ्यांच्या रेणूसूत्रामध्ये कार्बन इन्वॉल्व्ह आहे, म्हणजे कार्बन पासून ती बनलेली आहे आणि त्यांचं ज्वलन झाल्यानंतर देखील शिल्लक काय राहतो, कार्बन। याला म्हणायचं कार्बनी संयुगे। कोणती संयुगे कार्बनी संयुगे म्हणजे की जी मुख्यतः कार्बन पासून बनलेली आहे। आता बरीच संयुगे कार्बन पासून बनलेली आहेतच, पण अजून एक महत्त्वाची बाब की ती मुख्यतः कार्बन पासून बनलेली असतात आणि त्यांच्या ज्वलनानंतर कार्बन शिल्लक राहतो त्याला म्हणायचं कार्बनी संयुगे, ठीक आहे। आता दुसरा प्रकार आहे बघा अकार्बनी संयुगे। आता अकार्बनी संयुगे म्हणजे काय, की काही संयुगाचं ज्यावेळेला ज्वलन होतं त्यावेळेला खाली कार्बन न शिल्लक राहता एक अवशेष शिल्लक राहतो। आता अवशेष म्हणजे काय बघा, अवशेष म्हणजे असा पदार्थ की ज्वलनानंतर आपण म्हणूया की तो निरुपयोगी आहे किंवा शेष राहिलेला आहे। जसं आपण चुलीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेला चूल पेटते त्यावेळेला लाकूड जळतात आणि लाकूड जळून गेल्यानंतर राख शिल्लक राहते, तर राखेला आपण अवशेष म्हणतो, शिल्लक राहिलेला पदार्थ। आणि मग बऱ्याचदा असं होतं की हे मीठसुद्धा जर पेट घेतलं आणि मीठ पेट घेतल्यानंतर एक काळपट एक पांढरसा पदार्थ शिल्लक राहतो। तसंच सोड्याचं आहे, गंज, मोरचू
म्हणजेच कॉपर सल्फेट यांचंही असंच आहे की त्यांचं ज्वलन झाल्यानंतर अवशेष काळपट पांढरसर रंगाचा अवशेष शिल्लक राहतो, जसे राख शिल्लक राहते लाकडाचे त्याच पद्धतीनं, आणि म्हणून ह्याला म्हणतात अकार्बनी संयोगे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कार्बनचा समावेश आहे का? नाही. आणि त्यांचं ज्वलन झाल्यानंतर देखील जसं वरती कार्बन शिल्लक राहतो तसं इथे कार्बन शिल्लक नाही राहत, अवशेष. मग ते वेगवेगळ्या पदार्थात असेल, सेल्युलोज असेल, अन्य काही पदार्थ असे असतील, ते शिल्लक त्या ठिकाणी राहतील आणि त्यांच्यापासून ही अवशेष बनलेले असतील. तर हा झाला अकार्बनी संयोग. तिसरा आहे जटिल संयोग. नावाप्रमाणेच आहे जटिल, म्हणजे त्यांची रचना गुंतागुंतीची आहे, जटिल पण म्हणूया रचना त्यांची जटिल आहे आणि म्हणून त्याला म्हणजे जटिल संयोग. जसे की बघा, मी पाहिलं असेल की आपल्या रक्तामध्ये असणार हिमोग्लोबिन एक जटिल संयोग आहे. लोह आहे त्याच्यामध्ये, महत्वाचा घटक लोह आहे, पण फक्त लोहावरती ते चालत नाही तर त्यामध्ये अजूनही काही इतर घटक आहेत त्यांच्यापासून बनलेले अतिशय गुंतागुंतीची रचना आहे आणि त्यांना म्हणले जटिल संयोग. किंवा हिरव्या रंगाच्या वनस्पतीच्या पानामध्ये असणारा क्लोरोफिल, हरितद्रव्य आपण त्याला म्हणतो, हे हरितद्रव्य देखील जटिल संयोग आहे. सहजासहजी आपण ते तयार करू शकत नाही, किंवा त्याचा अभ्यास करणं सुद्धा तसं अवघड, कारण त्याची रचना सहजासहजी समजून येण्यासारखी नाही. तर ही क्लोरोफिल म्हणतो मी तुम्हाला, किंबहुना आपल्या रक्तामध्ये असणारं हिमोग्लोबिन किंवा व्हिटॅमिन बी 12 आहे, जी वेगवेगळी जीवनसत्व आहे त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 आहे. व्हिटॅमिन बी 12 सुद्धा असंच आहे. व्हिटॅमिन बी 12 याची रचना अतिशय गुंतागुंतीची क्लिष्ट आहे. म्हणजे बघा, जटिल म्हणजे ज्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची क्लिष्ट आहे त्यांना जटिल संयोग म्हणायचं. ज्यांच्या ज्यांचं ज्वलन झाल्यानंतर कार्बन शिल्लक राहिला कार्बनी संयोगे, अवशेष शिल्लक राहिला अकार्बनी संयोगे, ज्यांची रचना अतिशय जटिल आहे ते म्हणजे किंवा गुंतागुंतीचे आहे ती म्हणजे जटिल संयोगे. तर अशा पद्धतीनं हे संयोगाचे आपण तीन प्रकार पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण माहिती घेतली होती संयोगाची, आता यानंतर आपण माहिती घेऊया ती म्हणजे मिश्रणांची. मिश्रण म्हणजे काय हे आपण या अगोदर देखील पाहिलेलं आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ जर एकमेकामध्ये मिसळले तर ती मिश्रणं तयार होत असतात. आता यामध्ये आपण हे पाहिलं होतं की मिश्रणामध्ये पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलत नाही. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, साखर अगोदर गोड लागते, ज्याला आपण चहामध्ये मिसळतो म्हणजे चहा हे मिश्रण आहे, त्यावेळेला चहा देखील कसा असतो? गोड असतो. म्हणजे मिश्रणात ज्याला तयार होतात त्याला पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलत नाही. याशिवाय आपण हे पाहिलं होतं की मिश्रणातील पदार्थांचे जे प्रमाण आहे, जे पदार्थ त्याच्यामध्ये आहेत त्यांचं प्रमाण निश्चित नसतं. म्हणजे साखर कमी टाकली तरी चहा, जास्त टाकली तरी चहा, नाही साखर टाकली तरी तो आपल्याकडे चहाच असतो. थोडक्यात बघा की मिश्रण ही संकल्पना काळजीपूर्वक समजून घ्या, आपण ती या अगोदर देखील घेतली. आता यानंतर मिश्रण आणि या मिश्रणाचे संबंधित जे संकल्पना आहे त्या अगोदर लक्षात घेऊया आणि यानंतर जे मिश्रणाचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराकडे आपण जाऊया. आता या ठिकाणी बघा, प्रावस्था, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण ह्या संकल्पना अगोदर आपण समजून घेऊ. आता यासाठी तुम्हाला ज्यावेळेला व्हिडिओ तुम्ही पाहताय त्यावेळेला हा व्हिडिओ थोडासा स्किप करा आणि काय करा की मी सांगितलेली कृती तुम्ही स्वतः करून बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता या ठिकाणी आपण वर्गामध्ये नाही की तुम्हाला कृती पुढं करून दाखवतोय, त्यामुळं ती तुम्ही कृती घरी करून पहा, अतिशय सोपी आहे. काय करा किंबहुना प्रत्येकालाच कृती करण्याची गरज देखील नाहीये. तुम्हाला मी सांगितलं किंवा तुम्ही जर डोळ्यासमोर मी सांगितलं उदाहरणं लक्षात घेतली तर तुम्हाला कृती करायची देखील गरज नाही. जर शक्य तसं वाटलंच, गरज वाटलीच तर नक्की कृती करा, म्हणजे तुम्हाला ह्या संकल्पना नेमक्या लक्षात येतील. आता कृती काय करायची बघा, एक ग्लास घ्या, काचेचा असेल तर बेस्ट होईल, आणि असे तीन ग्लास आपण घेऊया काचेचे. एकामध्ये काय करूया, दूध टाकूया, सायबीरी दूध त्याच्यामध्ये आपण टाकूया. दुसऱ्यामध्ये पाणी घेऊया आणि पाण्यामध्ये थोडीशी माती टाकूया. ओके, तिसरं आपण काय करूया, तिसऱ्या ग्लासमध्ये पाणीच घेऊया आणि या दुसऱ्या ग्लासमध्ये आपण माती टाकली होती, तिसऱ्या ग्लासमध्ये आपण छोटे छोटे दगड टाकूया. बघा मला काय सांगितलं, तुम्हाला तीन ग्लास घेतले आपण, एकामध्ये दूध साई बाजूला काढलं आणि दूध घेतलं, दुसऱ्यामध्ये पाणी, तिसऱ्यामध्ये देखील पाणी, एकामध्ये अतिशय बारीक अशी माती आणि तिसऱ्यामध्ये दगड, छोटे छोटे दगड आपण त्याच्यामध्ये टाकले. आता यामध्ये तुम्हाला असं दिसेल बघा की दूध, जर ह्या दुधाचं जर तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिलं सगळं तर दूध तुम्हाला एकसारखी अशी अवस्था दिसेल. ज्याला माती तुम्ही सुरुवातीला हलवताय त्यावेळेला माती आणि पाणी ह्यांची सुद्धा एकच अशी अवस्था, वरून खालपर्यंत सगळं एकसारखा भाग दिसेल.
पण तसं तुम्हाला दगड दिसणार नाही, तुम्हाला पाण्याचा भाग वेगळा दिसेल आणि तळामध्ये असणाऱ्या दगडांचा भाग वेगळा दिसेल. माती सुद्धा कालावधीनंतर काय केलं आपण की तशीच जती राहिली पाण्यामध्ये विरलेली माती, तर तुम्हाला तळामध्ये परत माती दिसेल आणि राहिलेलं पाणी तुम्हाला कुठे दिसेल, वरती दिसेल. येते ना कृती, फार अवघड नाही, तुम्ही हे घरी करू शकता. आता मी तुम्हाला का सांगितोय किंवा का यात्रा आपल्याला काय घ्यायचंय, तर मी तुम्हाला आत्ताच एक उदाहरण सांगितलं की जर तुम्ही ती माती आणि पाण्याचं मिश्रण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाण्याचा भाग वेगळा दिसेल आणि तळामध्ये असलेला मातीचा भाग वेगळा दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला प्रावस्था ही संकल्पना लक्षात घ्यायची. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था असं म्हणतात. एकसारखं संघटन म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की पाण्याचा भाग वेगळा आहे आणि खाली असणाऱ्या तळातल्या मातीचा भाग वेगळा आहे, म्हणजे इथं प्रावस्था किती झाल्या, दोन झाल्या. एक ती पाण्याचं आणि दुसरं तळामध्ये असणाऱ्या मातीची प्रावस्था. एकसारखं संघटन म्हणजे ते जो तुम्हाला दोन भाग दिसत आहे त्याच्यामध्ये, एक पाण्याचा आणि दुसरा मातीचा दिसते तुम्हाला, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी प्रावस्था किती झाल्या, दोन झाल्या. आपण दुधाचं उदाहरण घेतलं होतं, दूध हलवलं वरून खालपर्यंत संघटन एकसारखं आहे. जर त्याच्यामध्ये साई नसेल तर, साई असेल तर तुम्हाला साई थोडीशी वेगळी वाटेल आणि दूध थोडंसं वेगळं वाटेल. म्हणून तुम्हाला माझी साई विरह हे दूध म्हणतो. जर तुम्ही साईचं दूध घेतलं किंवा तुम्ही पातेल्यामध्ये जरी अनुभवलं तर वरून खाली दूध एकसारखं दिसतं पण साईचा भाग वेगळा दिसतो. म्हणजे जर साई असेल त्या दुधामध्ये संघटन, तर या ठिकाणी प्रावस्था किती झाल्या, दोन. एक साईची जी प्रावस्था असेल तो एक भाग, एकसारखं संघटन असलेला भाग तुम्हाला दिसेल, उर्वरित दूध तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल. तसंच मी तुम्हाला सांगितलं पाणी आणि माती यांचं मिश्रण जर ते व्यवस्थितपणे ढवळलं असेल तर एकच मिश्रण तुम्हाला दिसेल, आणि जर तेच कालावधी गेला तर तुम्हाला ते वेगवेगळं दिसेल. दगडाचं तुम्ही मिसळलं काही केलं तरी पाणी आणि दगड काही एकत्रित होणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा भाग वेगळा दिसेल आणि तळामध्ये असलेल्या दगडाचा भाग वेगळा दिसेल. प्रावस्था ही संकल्पना नीट लक्षात घ्या. एकसारखे संघटक असलेला द्रव्याचा भाग याला प्रावस्था असे म्हणतात. आता दुसरी संकल्पना आहे समांगी मिश्रण. आपण काय केलं, दोन किंवा दोन पेक्षा पदार्थ किंवा मिश्रणे आपण एकमेकांमध्ये मिसळली, पदार्थ एकमेकांमध्ये मिसळली आणि जर तयार झालेल्या मिश्रणाची एकच जर प्रावस्था असेल, एकच प्रावस्थेमध्ये ते मिश्रण तयार झालं तर त्याला म्हणायचं समांगी मिश्रण. मी काय म्हणतोय बघा, आपण काय केले, पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले आणि मिसळल्यानंतर मिश्रण तयार झालं आणि त्याची प्रावस्था किती झाली, एकच, तर त्याला म्हणायचं समांगी मिश्रण. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, समजा आपण काय केलं, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये निरसं थोडस दूध होतं, ते चांगलं ढवळलेलं, तर अशा वेळेला तुम्हाला वरून खालपर्यंत एकच प्रावस्था दिसेल, ते पूर्णपणे एकमेकामध्ये काय झाले, मिसळून गेले, त्याला म्हणायचं समांगी मिश्रण. जर प्रावस्था एकच असेल तर समांगी मिश्रण, जर प्रावस्था एकापेक्षा जास्त असतील तर विषमांगी मिश्रण. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो पाणी आणि दगड विषमांगी मिश्रण. पाणी आणि माती हे जर तुम्ही व्यवस्थितपणे ढवळलं सुरुवातीला समांगी असेल, नंतर तेच कसं होईल, विषमांगी मिश्रण. लक्षात घ्या, हे काही तिथं फिक्स नाहीये. दुधाचं सुद्धा असंच आहे की दूध जर तुम्ही साई विरहित असेल तर ते समांगी मिश्रण आहे, जो त्याच्यावर साईचं वरचं घर असेल तर ते देखील विषमांगी मिश्रण आहे. आता हवा समांगी मिश्रण का विषमांगी मिश्रण, समांगी मिश्रण. एकमेकामध्ये सगळे वायू काय झालेले, समावलेले, ते एकमेकामध्ये सगळे म्हणून आपण ऍड झालेले, ते वेगवेगळे आपल्या दिसून येणार. आता आपण एका ठिकाणी सगळे काय केले, दगड एकमेकावरती टाकले, दगडाचे ढीग लावले, तर दगडांचा लावलेला ढीग तुम्हाला विषमांगी मिश्रण दिसेल का समांगी दिसेल, समांगी मिश्रण सगळ्या दग एकसारखा दिसेल तुम्हाला. हा पण तुम्ही असं केलं की काय सगळ्यात खाली दगड, त्यानंतर माती, त्यानंतर दगड, तुम्ही जर ते लांबून जर पाहायचं म्हणलं तर तुम्हाला कसं दिसेल, एकसारखं नाही दिसणार. ते दगड मातीचे थर वेगळे दिसते, प्रावस्था वेगळ्या दिसते. म्हणजे जर प्रावस्था एकापेक्षा जास्त तुम्हाला दिसते मिश्रणामध्ये तर ते विषमांगी मिश्रण असेल, जर प्रावस्था एकच असेल तर कसले मिश्रण, समांगी मिश्रण. इथे लक्षात, हवा समांगी मिश्रण, पाणी आणि तेल हे जर आपण एकमेकामध्ये मिसळलं तर ते सुद्धा तुम्हाला समांगी मिश्रण दिसेल, पण कालावधीनंतर थोडेसे थरून एकविषय दिसते, वेगवेगळे दिसते, सुरुवातीला एकत्र. हा पण पाण्यामध्ये आपण काय केलं की दुधाचा जो सोडा आहे तो टाकला आणि चांगला तो हलव तर तो चांगला त्याच्यामध्ये मिसळून जातो, मग ते कुठलं मिश्रण झालं, समांगी मिश्रण. येते लक्षात तुमच्या, ज्या वेळेला प्रावस्था एक असेल त्याला समांगी मिश्रण असेल, ज्याला प्रावस्था तुम्हाला वेगळं दिसते त्याला विषमांगी मिश्रण असेल,
प्रावस्था एक सारखे संघटन असलेला द्रव्याचा भाग एक सारखा, त्याचे भाग वेगवेगळे भाग दिसत नाही, तो एक सारखा दिसतो, त्यावेळेला त्याला म्हणायचं प्रावस्था। आता पुढची संकल्पना आपण घेऊया द्रावण। आता ज्या वेळेला समांगी मिश्रण होत आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की समांगी मिश्रणामध्ये आपण काय केलं, साखरेमध्ये सॉरी पाण्यामध्ये आपण साखर मिसळली, तर एकदा ती मिसळली की साखर वेगळं आणि पाणी वेगळं दिसतं का? नाही दिसत। मग या ठिकाणी ज्या वेळेला आपण म्हणूया की समांगी मिश्रण आपल्याला दिसतं, त्याला ते समांगी मिश्रणालाच द्रावण असं म्हणतो। जे समांगी मिश्रण आहे या समांगी मिश्रणालाच काय म्हटलं जातं? द्रावण। जे पूर्णपणे एकमेकामध्ये काय झालेले आहेत? मिसळलेले आहे। इथे लक्षात तुमच्या, पाण्यामध्ये आपण मीठ मिसळलं, समांगी मिश्रण आहे, बरोबर ना? आता या द्रावणामध्ये परत पुढच्या संकल्पना आहेत, द्रावक आणि द्रावण। द्रावक कशाला म्हणायचं? मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला, पाण्यामध्ये आपण काय टाकलं? मीठ टाकलं। जो ज्यादा भाग आहे, जो जास्तीचा भाग आहे, ते काय असेल? पाणी असेल का मीठ असेल? पाणी असेल। मग जो ज्यादा त्यातला जे त्या मिश्रणामधला जो ज्यादा पदार्थ आहे तो द्रावक, आणि जो तुलनेनं कमी आहे तो द्रावक। आपण लोहामध्ये काय करतो? लोह काय करतो, सॉरी गंज, ज्या वेळेला लोह किंवा गंज आपण म्हणूया, तो गंज रॉकेलमध्ये काय होतो? विरघळतो। कपड्याला जर आपल्या गंज वगैरे लागला असेल, त्याच्यावर रॉकेलचे दोन तीन तीन टाकले की विरघळतो। म्हणजे यामध्ये जास्तीचा भाग कुठला आहे? रॉकेल। कमीचा भाग कुठला आहे? तो गंज आहे। येते लक्षात तुमच्या? तर जो जास्तीचा भाग आहे तो द्रावण, जो कमीचा भाग आहे तो द्रव्य। आणि दोन्हीचं जर एकत्रित असेल, ते समांगी जर तयार झालं, समांगी मिश्रण तयार झालं, तर त्याला म्हणायचं द्रावण। बघा, पाण्यामध्ये तुम्ही साखर मिसळले, द्रावण आहे। पाणीमध्ये तुम्ही लिंबाचा रस मिसळला तर ते द्रावण आहे। मीठ टाकलं तर ते द्रावण आहे। थोडा रंग टाकला तो व्यवस्थितपणे मिसळला तर ते द्रावण आहे। पण पाण्यामध्ये तुम्ही जर दगडी टाकली आणि ती दगडी काही चांगली मिसळणार नाही, त्याला द्रावण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत। कारण ज्याला समांगी मिश्रण असतं त्याला समांगी मिश्रणाचं द्रावण असतं। तुमच्या संदर्भ लक्षात आले असेल, द्रावण कशाला म्हणायचं? द्रावक, जो मिश्रणातला जास्तीचा भाग आहे तो द्रावक, जो कमी भाग आहे तो द्रव्य। आता मिश्रण ही विविध प्रकारचे असतात। मग तुम्हाला स्थायीमध्ये स्थायी दिसेल, द्रवामध्ये द्रव दिसेल, वायूमध्ये वायू दिसेल, किंवा द्रवामध्ये स्थायी दिसेल। आता एक एक आपण घेऊया, जसं स्थायीमध्ये स्थायी, समजा माती, आणि आपण म्हणतो ना माती, मातीमध्ये काय आहे? दगड कोटी वगैरे, सगळ्यांचं खत वगैरे आपण म्हणतो, ह्युमस वगैरे, या सगळ्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये, म्हणजे स्थायीमध्ये स्थायी। मित्र लक्षात तुमच्या, मातीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे कण असतात, म्हणजे स्थायीमध्ये स्थायी, माती ही मिश्रण आहे। आता द्रवमध्ये द्रव, तर मग अशी उदाहरण घेतलं तुम्हाला मी, पाणी आणि तेल, दोन्ही द्रव पदार्थ। द्रवामध्ये स्थायू, पाण्यामध्ये काय टाकलं मी? साखर टाकली, बरोबर। वायूमध्ये वायू, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सगळ्यांची म्हणून बनली काय? हवा। येते लक्षात? त्याच पद्धतीनं वायूमध्ये स्थायू असे दिसेल तुम्हाला थोडंसं, जसं आपल्याकडं थंडीच्या दिवसामध्ये सकाळी असणारं दुखं हवा आहे, आणि हवेमध्ये छोटे छोटे जे कण आहेत, अस्थायू तर म्हटलं ऍक्च्युली ती वाफ आहे, वाफेच्या रूपामध्ये। पण या ठिकाणी थोडं का होईना तिथं, या ठिकाणी की ते अर्धा, म्हणजे समांगी मिश्रण नाही आहे, पण पदार्थ वेगवेगळे आहेत। येते लक्षात तुमच्या? किंबहुना दुधाचं सुद्धा बघा, या ठिकाणी द्रव आहे आणि द्रवामध्ये पण काही स्थायी पदार्थ आहे, काही स्थायू पदार्थ आहे, लक्षात घ्या। जसं प्रथिन त्याच्यामध्ये, प्रथिन तसं स्थायी रूप आहे, काही द्रवरूप देखील असतील पण काही स्थायी रूप असतील। स्निग्ध पदार्थ त्याच्यामध्ये असताना तो साईचा वरचा थर, तो स्थायी रूपामध्ये। म्हणजे या ठिकाणी स्थायू स्थायू, द्रवात द्रव किंवा वायूत वायू, अशा पद्धतीनं तुम्हाला मिश्रणे निर्माण झालेली पाहायला मिळतील। तर आता आपण तीन संकल्पना घेतल्या, प्रावस्था, एक सारखे संघटन असलेला द्रव्याचा भाग म्हणजे प्रावस्था, समांगी मिश्रण। जर प्रावस्था एकच मिश्रणामध्ये असेल तर त्याला समांगी मिश्रण असं म्हणतात। जर प्रावस्था एकापेक्षा जास्त असतील, विषमांगी मिश्रण त्याला आपण म्हणूया, आणि द्रावण समांगी मिश्रणाचा जो भाग आहे तर समांगी मिश्रणालाच पुढे द्रावण असं म्हणतात। द्रावणांमध्ये परत दोन भाग असतात, जो जास्तीचा आहे द्रावणामध्ये तो द्रावक, जो कमी आहे तो द्रव्य। जसं द्रावणाचं उदाहरण घेतलं आपण, सरबत हे द्रावण झालं, ते मिश्रण तर आहेच, समांगी मिश्रण, पण ते द्रावण आहे।
म्हणजे समांगी मिश्रणामध्ये द्रावक कोण तर पाणी आणि लिंबाचा रस हा कोण झाला द्रव्य झाला जो तुलनेने कमी आहे तो द्रव्य जो तुलनेने जास्त आहे तो द्रव आता विद्यार्थी मित्रांनो आपण आताच मिश्रणाचे प्रकार पाहतो आता यामध्ये पुढचे संकल्पना आपल्याला पाहायच्या संकल्पना ते म्हणजे पहिले आहे निलंबन आणि दुसरे आहे कलील आता निलंबन कशाला म्हणायचं कलील कशाला म्हणायचं ते आपण बघू आता बऱ्याचदा आपण काय करतो मी तुम्हाला आताच म्हणलं की मिश्रणामध्ये स्थायूमध्ये स्थायू आहे द्रवात द्रव आहे किंवा द्रवामध्ये वायू देखील आहे अशी सर्व मिश्रणाचे वेगवेगळे भाग आहेत आता तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या आपण काय केलं मग अशी उदाहरण घेतलेलं होतं की पाण्यामध्ये काही दगडाचे दगडाचा काही भाग आपण त्याच्यामध्ये मिसळला आता हा भाग मिसळल्यानंतर या ठिकाणी बघा एक आहे द्रव रूपामध्ये आणि दुसरा आहे स्थायू रूपामध्ये द्रव व स्थायू ह्यांचं जे विषमांगी मिश्रण विषमांगी म्हटलं समांगी समांगी म्हणजे एकसारखं झालं जसं आपण म्हटलं पाण्यामध्ये मीठ मिसळलं तर ते समांगी मिश्रण झालं त्याला निलंबन म्हणता येणार नाही बघा मी काय म्हणतोय द्रवामध्ये आपण स्थायू पदार्थ मिसळला पण त्याचं जर विषमांगी मिश्रण म्हणजे विषमांगी म्हणजे प्रावस्था एकापेक्षा जास्त जर झाल्या तर त्याला म्हणायचं निलंबन जसं की पाण्यामध्ये असलेले छोटे छोटे दगड हे विषमांगी मिश्रण आहे हेच निलंबन आहे पण ह्यामध्ये द्रव एक पदार्थ द्रव पाहिजे आणि दुसरा काय पाहिजे स्थायू पाहिजे आपण अजून एक उदाहरण घेऊया समजा आपण पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये काही कचरा तुम्हाला दिसतो त्यामध्ये दोन प्रावस्था दिसतात एक पाण्याची दिसते आणि एक वरती असलेल्या त्या कचऱ्याची म्हणजे या ठिकाणी प्रावस्था दोन आणि त्यापैकी एक प्रावस्था द्रवाची दुसरी प्रावस्था कोणाची स्थायूची आणि मग ज्या वेळेला असं तुम्हाला मिश्रण दिसेल की अवस्था दोन द्रव आणि स्थायू आहे आणि मिश्रण तुम्हाला कसं दिसेल समांगी का विषमांगी दिसेल विषमांगी दिसेल त्याला त्या मिश्रणांना निलंबन असं म्हणायचं लक्षात येते का तुमच्या पहा द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असं म्हटलं जातं जसं पाणी आणि त्याच्यामध्ये असलेले छोटे छोटे खडे म्हणा दगड म्हणा दगडाचे खडे म्हणा चालतील किंवा पाणी आणि पाण्यामध्ये आपण टाकलेला भुसा असेल तेही तसंच आहे किंवा पाणी पाण्यामध्ये वरती असलेला कचरा तेही तसंच आहे हे सगळं निलंबन या मिश्रणाचा काय आहे प्रकार आता या ठिकाणी बघा की जे स्थायू आहेत त्यामधले जे कण आहेत त्या स्थायूचा जो कणांचा जो व्यास आहे तो 10 वजा जो 14 घात आहे त्याच्या आसपास आपल्याला असलेला पाहायला मिळतो 10^14 जो घात आपण म्हणूया त्या पदार्थाच्या कणांचा जो व्यास आहे 10^14 मीटरमध्ये आहे ते मीटरमध्ये आहे आणि अशा पद्धतीचा तुम्हाला इतका ह्याच्यामध्ये व्यास तुम्हाला त्या स्थायू पदार्थाचा पाहायला मिळेल आता पुढची संकल्पना आहे कलील आता कलील हे सुद्धा मिश्रण आहे पण यामध्ये थोडासा फरक आहे बघा की हे मिश्रण अर्ध पारदर्शक आहे म्हणजे संपूर्णपणे ते मिसळलेलं नाहीये आणि पूर्णपणे वेगळे दिसत नाही जसं आपण एक उदाहरण घेतलं की दगड आणि पाणी तुम्हाला दगड पूर्णपणे वेगळे दिसते आणि पाणी पूर्णपणे तुम्हाला वेगळं दिसते पण हे अर्ध पारदर्शक आहे म्हणजे काय बघा मिश्रणच आहे पण समजा दूध आहे दूध तुम्हाला अर्ध पारदर्शक दिसेल म्हणजे त्यातून तुम्हाला पलीकडचे दिसेल जर एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही दूध ओतलं काचेच्या आणि पलीकडचं जर पाहिलं तर काहीसा भाग तुम्हाला दिसेल म्हणजे अर्ध पारदर्शक मिश्रण आता हे जे अर्ध पारदर्शक मिश्रण आहे ते कशाचे असू शकतं म्हणजे वायू वायूचं असू शकतं द्रवाद्रवाचं असू शकतं किंवा द्रव आणि स्थायू यांचं देखील असू शकतं त्यामुळे इथं जसं इथे मी तुम्हाला म्हणलं द्रव आणि स्थायू यांचंच पर्टिक्युलर आहे इथं असं नाही पण ज्याला अर्ध पारदर्शक ज्याला मिश्रण तयार होईल त्याला आपण म्हणूया कलील जसं बघा मी तुम्हाला म्हणलं दूध हे स्वतः दूध हे एक अर्ध पारदर्शक आवरण आहे किंवा धुके अर्ध पारदर्शक म्हणून धुक्यामध्ये मी मगाशी उदाहरण तुम्हाला घेतलं की हवा आहे आणि ह्यामध्ये काही स्थायूचे कण आहे काही द्रवाचे कण आहे अर्ध पारदर्शक आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही ढग अर्ध पारदर्शक भाग आहे जसं बघा ढगाच्या आत सूर्य असेल तर तुम्हाला जाणीव होते की ह्या ढगाच्या आत सूर्य आहे पण तुम्हाला सूर्य नेमका दिसतो का नाही तर हे अर्ध पारदर्शक ज्या वेळेला आवरण असेल त्यावेळेला त्याला कलील आपल्याला कलील असं म्हणायचं आता हे झाले दोन भाग मिश्रणाचे निलंबन आणि कलील उदाहरणं लक्षात घ्या उदाहरणं जर लक्षात घेतली तुम्ही तर तुम्हाला या दोन संकल्पनांमधला फरक समजेल इथं निलंबन द्रव आणि स्थायूचं आहे
हे द्रव अतल द्रव वायू हे कोणाचे आहे कली हे यामध्ये विषमांगी मिश्रण आहे आता यामध्ये मिश्रण कसं आहे त्याला आपण समांगी म्हणू शकतो पण ते ऍक्युरेट समांगी नाही पूर्णपणे नाही ते अर्धपारदर्शक आहे असं अशा अवस्था आहे की ते आपण पूर्णपणे समांगी म्हणू शकत नाही पूर्णपणे विषमांगी म्हणू शकत नाही अशा अवस्था आहे पण ते बऱ्यापैकी समांगी मिश्रणाचा तो भाग आहे तर अशा पद्धतीने निलंबन आणि कली यातला फरक आपण पाहिला आता विद्यार्थी मित्रांनो पुढील संकल्पना आपण घेऊया रेणूसूत्र व रेणूसूत्र आणि संयोजक यामधील असलेला जो सहसंबंध आहे त्याची माहिती आपण घेणार आता यामध्ये बघा मी तुम्हाला काही त्या ठिकाणी रेणूसूत्र लिहिलेले दिसतील आणि ह्या रेणूसूत्रामध्ये काय काय दर्शवलं जातं हे आपल्याला अभ्यासायचं आता जसे की बघा या ठिकाणी पाणी आणि या पाण्याचे रेणूसूत्र मी लिहिलेलं आहे इथं पुढं H2O आता हे रेणूसूत्र कोणकोणत्या गोष्टी दर्शवतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे खाली तुम्हाला SL रेणूसूत्र लिहिलेलं दिसेल SL रेणूसूत्र कशाचं आहे हे त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं नाही तुम्ही स्वतः शोधायचं तिसरं आहे मिथेन तिसरं रेणूसूत्र लिहिलेलं आहे CH4 आता हे रेणूसूत्र आहे आणि रेणूसूत्र काय काय दर्शवतात ते जरा आपण नेमकं अभ्यासू आता या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं पाणी आणि पाण्याचं रेणूसूत्र आहे H2 आता H2O काय सांगतं की या ठिकाणी कोणकोणती मूलद्रव्य आहेत मुळात रेणूसूत्र ही संयुगाची असतात हे अगोदर लक्षात घ्या आता H2O मध्ये बघा या ठिकाणी H आहे म्हणजेच कोण कोणाची संज्ञा आहे H हायड्रोजनची आहे O आहे म्हणजेच कोणाची संज्ञा आहे ऑक्सिजनची आहे म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं एकत्रीकरण आहे याशिवाय बघा या ठिकाणी दोन लिहिलेले दिसत आहे म्हणजे ही अणूची संख्या आहे म्हणजेच या ठिकाणी हायड्रोजनचे किती अणू आहे दोन अणू आहे ओ च्या खाली काही लिहिलं नाही याचा अर्थ काही नाही म्हणजे एक आहेच कारण असं तुम्हाला या ठिकाणी दिसतोय म्हणजे रेणूसूत्रामध्ये आपल्याला कोणकोणती घटक मूलद्रव्य आहेत हे समजतं शिवाय त्यामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या ही देखील समजते जसं मी तुम्हाला म्हणलं पाण्यामध्ये कोणकोणती घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे शिवाय अणूंचं प्रमाण किती आहे हायड्रोजनचे दोन आहे ऑक्सिजनचा एक आहे आता खालचं आहे SCL कशाचं आहे हे तुम्ही शोधायचं पण SCL मध्ये मी तुम्हाला म्हटलं की घटक मूलद्रव्य कोणते आहेत तर H आहे आणि CL आहे आता तुम्ही H परत C आणि परत L वेगळा काढचा तर L कोणाचंही इथं नाही आहे आणि CL हा एक क्लोरीनचा आहे हे लक्षात घ्या H हायड्रोजनचं आहे आता या ठिकाणी अणू त्यांची संख्या बघूया आपण किती आहे याच्या खाली काय लिहिलेलं आहे म्हणजे एक आहे CL च्या काही खाली सुद्धा काय लिहिलेलं आहे म्हणजे किती आहे एक आहे SCL तिसरं तुम्हाला दिसते मिथेनचं CH4 या ठिकाणी बघा की CH4 म्हणजे C हा कार्बनचा आहे H हायड्रोजनचा आहे C च्या खाली काही नाही म्हणजे C मधल्या म्हणजेच कार्बन मधल्या अणूचं प्रमाण एक आहे तर H4 म्हणजेच हायड्रोजन मधल्या अणूचं प्रमाण अणूची संख्या सॉरी किती आहे 4 आहे तर अशा पद्धतीनं रेणूसूत्र हे काय दर्शवतात तर त्यामध्ये पदार्थामध्ये असलेली जी घटक मूलद्रव्य आहे ती दर्शवतात याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या अणूंची संख्या ही सुद्धा दर्शवली जाते आता एक दुसरं उदाहरण आपण घेऊया जसे की बघा 2P2O5 याला फॉस्फरस पेंटॉक्साईड असं म्हणतात 2P2O5 आता या ठिकाणी दोन तुम्हाला लिहिलेले दिसते आता या ठिकाणी जर 2P2O5 यामध्ये पी कशाची संज्ञा आहे तर फॉस्फरसची आहे ओ कशाची संज्ञा आहे ऑक्सिजनची आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला घटक मूलद्रव्ये दोन कळाली एक आहे ऑक्सिजन दुसरं आहे फॉस्फरस आता या ठिकाणी अणूंची संख्या आपण काढूया पीच्या खाली दोन लिहिलेलं आहे पण या सगळ्याला हा जो दोन आहे तो दोन हा सगळ्यांना सामायिक आहे तर गुणाकार आहे लक्षात घ्या खाली असणारा अणूंची संख्या ह्याला ह्याचा गुणायचा म्हणजे या ठिकाणी पीच्या खाली किती लिहिलेलं आहे दोन गुणिले दोन म्हणजे इथं पीची संख्या म्हणजे फॉस्फरस संख्या आहे 4 ऑक्सिजनच्या खाली 5 लिहिलेलं आहे ह्याला गुणायचं आपल्याला 5 × 10 समजा जर काहीच दिले नसेल जसं की एक उदाहरण घेऊया 2H2O मग या ठिकाणी किती झाले हायड्रोजनचे ह्याचा तिरकस गुणाकार करायचा नेहमी लक्षात ठेवा हायड्रोजनचे अणू किती झाले या ठिकाणी 2 × 2 = 4 म्हणजे हायड्रोजनचे 4 झाले तिथं ओच्या खाली म्हणजे ऑक्सिजनच्या खाली काय लिहिलेलं आहे म्हणजे 1 आहे 2 × 1 = 2 हा भाग लक्षात घ्या म्हणजे अणूंची संख्या रेणूसूत्रावरून आपल्याला लक्षात येते ते आपल्याला काढता आली पाहिजे आता संयोजा म्हणजे काय ही संकल्पना आपण या अगोदर देखील पाहिलेली आहे की ज्या वेळेला मूलद्रव्यामध्ये रासायनिक बंध होतो किंवा ज्या वेळेला संयुग तयार होतात त्यावेळेला
शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे इलेक्ट्रॉन संयोजन आपण पाहिलेलं होतं, जे दिल्या किंवा घेतले जातात इलेक्ट्रॉन, जे आपण पाहिलं होतं बघा अष्टक पूर्ण करावं लागतं आणि अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा इलेक्ट्रॉन घेतले जातात आणि मग त्या पद्धतीने ती संयोजन तयार होत असते. समजा सहा मूलद्रव्य आहेत, सॉरी एखाद्या अणूच्या शेवटच्या कक्षेत सहा इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याला दोनची गरज आहे, म्हणजे तो दोन घेईल. म्हणजे इथं शेवटच्या कक्षामध्ये असलेले इलेक्ट्रॉन संख्या सहा आहे, पण दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आली, दोन आली. येते लक्षात तुमच्या? आता ह्या संयोजन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. शेवटच्या कक्षामध्ये किती अंश लग राहतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला रेणूसूत्र मांडता येत नाही. या रेणूसूत्रातून कोणकोणत्या बाबी आपल्या लक्षात येतात ते पाहिले, याशिवाय संयोजन संकल्पना देखील आपण पाहिली. पण विद्यार्थी मित्रांनो, एक फरक नेमका लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन संयोजन आणि संयोजन यातला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. इलेक्ट्रॉन संयोजन म्हणजे त्या अणूच्या कक्षेतील जी शेवटची कक्षा आहे आपण म्हणूया, त्या शेवटच्या कक्षेतील असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे इलेक्ट्रॉन संयोजन. आणि फक्त संयोजन म्हणजे काय, आपण पाहिलं होतं बघा की स्थिर होण्यासाठी द्वि किंवा अष्टक आपण पाहिलेलं होतं, स्थिर होण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजन. म्हणजे बघा एक उदाहरण आपण घेऊ या ठिकाणी, समजा एच टू किंवा आपण ऑक्सिजनचं उदाहरण घेऊ. आता ऑक्सिजनमध्ये असणाऱ्या जी म्हणू आपण की संख्या आहे, कशाची संख्या, ऑक्सिजनच्या कणामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, आठ आहे, बरोबर ना. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण कसं येईल, दोन आणि सहा. आता या ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन संयोजन किती येईल, तर सहा येईल. का, कारण शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे इलेक्ट्रॉन संयोजन. पण त्याची फक्त संयोजन म्हणलं तर किती येईल, आता शेवटच्या कक्षेमध्ये सहा आहे, स्थिर होण्यासाठी अष्टक पूर्ण होणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, दोन. म्हणजे त्याची फक्त संयोजन विचारली तर दोन असेल आणि इलेक्ट्रॉन संयोजन विचारली तर किती असेल, सहा असेल. हा फरक नेमका लक्षात घ्या. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया हायड्रोजनचं. आता हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एक असतात, म्हणजे त्याला एक काय करायचं आहे, त्याला द्यायचं आहे. म्हणजे हायड्रोजनच्या बाबतीत एकच असल्यामुळं त्याची इलेक्ट्रॉन संयोजन देखील एक आहे आणि फक्त संयोजन देखील एक आहे. कार्बनचं आपण उदाहरण घेऊया. कार्बनचं कार्बनमध्ये असलेली इलेक्ट्रॉन संख्या किती आहे, सहा आहे, बरोबर ना. पहिल्या कक्षेत दोन असतील, दुसऱ्या कक्षेमध्ये चार असतील. आता चार असल्यामुळं त्याला स्थिर होण्यासाठी कितीची गरज आहे, चारची गरज आहे. कारण आठ असल्याशिवाय, म्हणजे आठ झाल्याशिवाय तो स्थिर होऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा की कार्बनची इलेक्ट्रॉन संयोजा शेवटच्या कक्षेमध्ये असणारी ही चार येणार आहे आणि याशिवाय संयोजन देखील सुद्धा किती येणार आहे, चार येणार आहे. पण दोन्ही मधला फरक लक्षात घ्या, जसं हायड्रोजन आणि कार्बनचं दोन्ही एकच असेल तसं सर्वांचं असेल अशातला भाग नाही. सात कशाचे आहे बघा, नायट्रोजनच्या एक का सोडियमचे आहे, आपण मागं ह्या संकल्पना सगळ्या पाहिल्या. तर सात एखाद्या मूलद्रव्याचे असेल, तुम्ही शोधायचे ते कशाचे आहे. सलग एक सहा मी तुम्हाला सांगितलं कार्बन, आठ सांगितलं मी तुम्हाला ऑक्सिजन, सात काय आहे तुम्ही शोधा. पर्याय दोन दिले, नायट्रोजन आणि सोडियम, दोन्हीपैकी एकाची सात. सात असेल तर पहिल्या कक्षामध्ये दोन असते, दुसऱ्या कक्षामध्ये पाच असते, बरोबर ना. मग त्याची इलेक्ट्रॉन संयोजन किती आली, पाच. पण संयोजन म्हणलं तर त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी तीनची गरज आहे, म्हणजे त्याची संयोजन किती आली, तीन आली. कोणत्या मूलद्रव्याबद्दल आपण बोलतो हे तुम्ही नीट पाहायचं, मागच्या मागील प्रकरणामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन संयोजन आणि संयोजन यातला फरक नेमका लक्षात. आता यानंतर आपण बघूया की रेणूसूत्र कोणत्या पद्धतीनं लिहिली जातात. त्यासाठी आपण दोन उदाहरणं घेतली, एक एच टू ओ म्हणजेच पाणी आणि दुसरं सी ओ टू म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईड. आता यामध्ये बघा तीन पायऱ्या आहेत किंवा तीन स्टेप आहेत, त्या तीन स्टेपने जर आपण गेलो तर सहज पद्धतीनं आपल्याला रेणूसूत्र लिहिता येतात. पहिली पद्धत आहे संज्ञा लिहिणं. आता या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन ऑक्साईड म्हणजेच पाणी तुम्हाला दिसेल. संज्ञा कोणकोणते मूलद्रव्य आहे, एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन. म्हणजे मी या ठिकाणी संज्ञा लिहितो एच जे हायड्रोजनचे, दुसरी संज्ञा मी लिहितो ओ जे ऑक्सिजनचे. या ठिकाणी इथे लिहितो मी कार्बनची संज्ञा सी आणि दुसरा आहे ऑक्सिजन त्याची संज्ञा ओ. बघा पहिली पाय अतिशय सोपे आहे पाय. दुसरं त्याची संयोजन लिहिणं. आता संयोजन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, हायड्रोजनचे संयोजन आहे एक. आता मी काय करतो,
कि दोन्ही लिहितोय एच लिहितो आणि याच्या खाली काय लिहितो मी एक लिहितो ओके। आता दुसरा काय आहे ओ ओला मी तुम्हाला म्हटलं की आठ आहे दोन आणि सहा सहा इलेक्ट्रॉन संयोजन झाले दोन त्याचे प्रॉपर संयोजन झाले म्हणजे मी या ठिकाणी किती लिहितो दोन लिहितो। आता कार्बनचं या ठिकाणी आपण बघूया कार्बन मध्ये सहा आहे शेवटच्या कक्षामध्ये किती आहे त्या ठिकाणी की चार आहे म्हणजे त्याला चारची गरज आहे म्हणजे त्याची संयोजन आहे त्याच्या खाली लिहिले मी चार ऑक्सिजनचं तुम्हाला माहितीच आहे ऑक्सिजनचे किती आहे दोन। बघा ह्या दोन स्टेप आपण पाहिले पहिल्यांदा आपण लिहिले संज्ञा परत आपण त्याच्या खाली काय लिहिले त्याच्या संयोजन आता तिसरी स्टेप आहे बघा त्याचा तिरकस गुणाकार म्हणजे इथे एच आहे इथं ओ आहे इथं एक आहे इथं दोन आहे ह्याचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे एच टू आणि इथं ओ च्या खाली किती एक आहे तिरकस गुणाकाराचा खास म्हणजे एच टू ओ हे तर लक्ष अतिशय सोपं आहे तिरकस गुणाकार करायचा तर इथं काय सी टू ओ फोर बघा सी टू ओ फोर सी टू ओ फोर हे दोन रेणू या ठिकाणी तयार झाले जर आपण सिंगल रेणू घेतला एकच फायनल त्याला किंवा आपण त्याला अंतिम रूप दिलं शेवटचं रूप आपण म्हणूया अजून लहान रूप दिलं तर कसे ह्या सीच्या खाली काहीच येणार नाही कारण भागले आपण त्याला दोन नजर भागलं तर आणि ह्या ओच्या खाली काही दोन येईल म्हणजे सी ओ टू जो वरती आपण दिसतोय तो या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा तीन स्टेपनं रेणू सूत्र लिहिली जातात तीन पायऱ्या याच्यामध्ये आहेत पहिलं त्याच्या संज्ञा आपण लिहिले दुसरं त्याच्या आपण त्याच्या खाली संयुग लिहिले आणि तिसरं या सर्वांचा आपण काय संयुग नाही सॉरी संयोजन लिहिली आणि तिसरं आपण याचा तिरकस गुणाकार केला पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला संज्ञा माहिती पाहिजे त्या खाली असणारे त्याचे संयोजन ह्या माहिती पाहिजे तिसरी पद्धत अवघड नाही ह्या दोन्ही पद्धतीसाठी तुमचं ज्ञान तेवढं असणं गरजेचं आहे तर तुम्हाला रेणूसूत्र सहजासहजी लिहिता येते। तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे प्रकरण या ठिकाणी संपवतोय या प्रकरणाचा स्वाध्याय काळजीपूर्वक लिहा मी कित्येकदा सांगत असतो पण मला वाटत नाही की तुम्ही तेवढ्या काळजीने स्वाध्याय सोडवता आपण लवकरात लवकर एका चाचणीचं नियोजन करूया जेणेकरून तुम्ही त्या हिशोबाने तरी अभ्यास कराल ही बाब लक्षात घ्या। आपण या अगोदर देखील एक चाचणी घेतलेली आहे ती पहिल्या तीन प्रकरणावरती झालेली होती आता जे सहावं प्रकरण आपलं संपलेलं आहे कधी चाचणी घ्यायची हे त्याच्या संदर्भात तुम्हाला मी एक मेसेज टाकेनच पण तीन प्रकरण झालेले आहे चाचणी घ्यायला आपल्याला काही हरकत नाही यास्तव तुम्ही अभ्यासाला लागा शक्य तेवढ्या लवकर आपण चाचणी घेणार आहोत।